नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भारतातील न्याय व्यवस्था त्यामध्ये या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाची कामे सर्वोच्च न्यायालयाची कामे पाहत असताना सर्वोच्च न्यायालय हे संघराज्य शासनाचं मुख्य न्यायालय असतं आणि या भूमिकेतून सर्वोच्च न्यायालय केंद्र शासन व घटक राज्य म्हणजे आपलं जे केंद्र शासन आहे आणि जे काही अठ्ठावीस घटक राज्य आहेत त्यापैकी एखाद्या घटक राज्याचं आणि केंद्र शासनाचा काही जर एखाद्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला तंटा निर्माण झाला तर त्या ठिकाणी तो तंटा सोडवण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत तसेच एखादं घटक राज्य व दुसरं अन्य घटक राज्य यांच्यात जर काही वाद निर्माण झाला उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद होता सीमा म्हणजे हद्द मग असं घटक राज्य व घटक राज्य अशा स्वरूपाचे जर जे वाद असतील ते सोडवण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत तसेच केंद्र शासन व घटक राज्य विरुद्ध अन्य घटक राज्य यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा वाद होतो अशा प्रकारचे वाद म्हणजे तंटे सोडवण्याचं काम भारताचे सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करत नंतर नागरिकांचा जे मूलभूत हक्क आहेत ना नायले, नायले, हे अबाधित राखण्यासाठी म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याचं काम आणि त्यासाठी सरकारला आदेश देण्याचं काम सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करतं नंतर तिसरं काम पाहूया तर कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करण्याचं कार्य सर्वोच्च न्यायालयाला करावं लागतं उदाहरणार्थ जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालय आहेत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जर पुनर्विचार याचिका मांडली तर सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी यांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करतं त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय स्वत त्या न्यायालयाने दिलेल्या पूर्वीच्या निर्णयांचा सुद्धा पुनर्विचार पुन्हा विचार पुनर्विचार म्हणजे पुन्हा विचार करून त्या ठिकाणी नव्याने न्याय देऊ शकत हे ते त्यांचं महत्वाचं कार्य आहे त्यानंतर चौथ कार्य आपण पाहू सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रश्नावरील आता सार्वजनिक म्हणजेच काय तर संपूर्ण जनतेच्या दृष्टीने जे महत्वाचे प्रश्न असतात अशा प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी जर काही सल्ला मागितला तर तो सल्ला सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना देऊ शकतं म्हणजे अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील वाद घटक राज्य व घटक राज्य यांच्यातील वाद आणि केंद्र शासन व घटक विरुद्ध अन्य घटक राज्य यांच्यातील वाद तंटे सोडवण्याचं काम करावं लागतं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याचं काम करावं लागतं कनिष्ठ न्यायालयांनी व स्वतःच्या न्यायालयाने सुद्धा पूर्वी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागतो आणि राष्ट्रपतींनी एखाद्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावर जर सल्ला मागितला तर तो सल्ला देण्याचं कार्यही सर्वोच्च न्यायालय करतं धन्यवाद